नहीं नहीं चावल बाबा, वो ऐसा नहीं हो सकत। हमरा बलि? हम कहा तोरी जान मांग रहे, वो कहा तोरी बलि चाहिए। अब बलि तो देना ही पड़ेगा ना। अगदी बरोबर तुमचं चामुन बाबा। अहो काही झालं तरी स्वप्नालीच्या आत जी वाईट आत्मा आहे ती आपल्याला बाहेर काढावीच लागणार। आणि तुम्हाला सांगू का, जेवढा निशानी देवींचा तुमच्यावर विश्वास आहे ना, आता आमचा पण तुमच्यावर तेवढाच विश्वास आहे। तुम्ही काही करा पण तो वाईट आत्मा बाहेर काढा। हरिओ अक्का, तुम अक्का साहब हो या अक्का साहब हो, ऐसे कोई किसी इंसान की बलि थोड़ी ना देता है। निशानी देवी नहीं, मराठी येते ना तुम्हाला? तुम्हीच तुमच्या जामुन बाबावरती अविश्वास दाखवताय आता, आणि आम्ही आता पूर्ण विश्वास ठेवलाय त्यांच्यावर। ते आले तेव्हा म्हणाले नाहीत का स्वप्नाली मध्ये भूत आहे म्हणून? तुम्ही हो हो म्हणत होता त्यावेळेला, आम्ही विश्वास ठेवला त्याच्यावर। माता बळी द्यायचा म्हणतायत ते, तर तो द्यायला नको का? आता अविश्वास दाखवून कसं चालेल? नाही समीर रोहित, दार खिडक्या बंद करा, आता आपण बळी देणार आहोत, कोणाला काही कळता कामा नाही। हा देवकी कल्याणी धरा दिल, आणा छोडो मैं छोडो छोडो मुझे छोडो। बाबा बळी तयार है, आता पुढे काय करायचं कसं करायचं ते आत्म्याला विचारा। जय जमन, जय जमन। जान बचा, तू हमारे बंटी से प्यार करती है ना? हाँ बोल, हाँ बोल, हो 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 हो, तो तू उसके अम्मा की जान बचाएगी ना? हाँ सिर्फ हाँ हाँ क्या बोल रही है? वो जामुन बाबा मेरी जान के पीछे पड़ा है, मुझे कहीं छुपा ले, मेरा मुंह क्या देख रही है, कुछ बोलेगी नहीं। ठीक है मैं ही कहीं छुपती हूँ, कोई आए तो किसी को बताना नहीं। हाँ मेरी मेरी प्यारी बहू निशानी देवी, आज तुमची गाठ जामुन बाबाशी आहे, कुठेही जाऊन लपलात ना तरी आम्ही शोधून काढणारच। चला मुझे बचा ले, स्वप्नाली थांब। देवकी कल्याणी तुम्ही काय बघताय, घेऊन चला यांना। मुझे बचा, आहो मुझे बचा, नहीं नहीं छोडो मुझे, मुझे नहीं आना, छोडो मुझे, मुझे जीना है। बाबाच्या समोर नेऊन उभा करा, मुझे मुझे मेरे बेटी के लिए मेरे बहू के लिए जीना है, छोडो मुझे। तू पण सर
अंधश्रद्धेचा बळी कसा जातो ते तूही बघ. चल. छोडो हमें, छोडो, छोडो. हमने हमने आप लोगों का काम बिगाड़ा है. छोड़ दो हमें. भगवान के लिए हमारी जान बच दो. छोड़ो. स्वप्नालीच्या जीवाची परवा करू तुमच्या जीवाची परवा आम्ही का करायची. अरे अरे इस घर में किसी के पास भी इंसानियत नहीं है का? बड़ी, ये लोग तो हमारे कोई नहीं है लेकिन तू तो हमारा बिटवा है. 9 महीने तुझे कोख में पाला है हमने. तू ही हमें बचा ले बिटवा. तू ही हमें बचा ले. तुझे तुझे तेरे अम्मा की कसम. हमें बचा ले बिटवा. हमें बचा ले. अम्मा तुहार बाबा ही तो कह रहा है ना, तो हम क्या कर सकते हैं. आणि तसेही तुला तर भगवानपेक्षा जास्त ह्याच्यावरच विश्वास आहे नाही का. हम तुहार खातिर कुछ नहीं कर सकते अभी. छोड़ो मुझे, छोड़ो. बंडी की अम्मा चुप. काहे चिल्ला रही हो. बलि जाने के पहले चिल्लाना अच्छी बात नहीं है. बलि देने के लिए मुझे एक बड़ा छुरा लगेगा. अरे मिलेगा ना बाबा, क्यों नहीं मिलेगा. आप जो मांगोगे आपको मिलेगा. रोहित बेटा अब जरा कुरान टोस. जय जमुन. हमारी बलि देगा. मेरी बलि देने से पहले मैं तेरी जान ले लूंगी. छोड़ो मुझे. जय जमुन. अरे 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 हमको कर. अरे बंटी की अम्मा क्या कर रही है. अरे कोई तो बचाओ मुझे इस औरत से. अरे क्या कर रही है. अरे सगळं काय झालंय. म्हणजे शुद्धी करणार होते ना, मध्येच काय सुरू केलं. कसं करणार मला काय चाललंय ते. स्वतःचा डाव स्वतःवरच उलटला असं समजायचं. तुम्ही काळजी करू नका. हे प्रकरण आवरलं की मी तुमच्याकडे पण लक्ष देणार आहे. देवकी कल्याणी त्यांना खुर्चीवर बांधून टाका. हो. नहीं, नहीं। अक्का साहब, अक्का साहब, अक्का साहब नहीं, अक्का साहब हो. तुम कभी सुखी नहीं होगी, कभी नहीं. अहो माझं काय व्हायचं ते होईल, पण आज तुमचं काय होणार आहे त्याचा विचार करा. छोडो रे. जय जमुन. छोड़ो. पाखंडी जामुन. तू बाबा नहीं, शैतान है शैतान. बंटी बिटवा तू का देख रहा है. ये हमारा बलि देने से पहले तू इसको मार दे. ये एक नंबर का ढोंगी और लफंगा है. ये खुद को भगवान समझने वाला राक्षस है राक्षस. इसने बहुत लोगों को बर्बाद किया है. अक्का साहब ये आपको भी बर्बाद कर देगा. कमाल है तुमची निशानी देवी.
और काल पर्यंत हा बाबा म्हणजे जवळजवळ देव होता तुमच्यासाठी, आणि आज स्वतःचा मृत्यू डोळ्यासमोर दिसताच बाबाचा सैतान झाला। निशानी देवी, बता तुम्हारी आखिरी इच्छा क्या है? मेरी मेरी आखिरी ख्वाहिश तुझे मारना है। बहुत जबान चला रही है, अब तुम्हारी बलि देनी ही पड़ेगी। हैंड्स अप इंस्पेक्टर साहब, हाथ से दो भोंदू बाबा। पकड़ा रेला। अरे ये क्या कर दो? अरे हमने क्या किया भैया? अरे अरे धोखा धोखा, जामुन बाबा को धोखा दिया है आप सबने, मिलजुल कर धोखा दिया है मुझे। लेकिन आप सबको मेरी ताकत का अंदाजा नहीं है। कसं आहे जामुन बाबा, दुसऱ्याची ताकत बघण्यात आम्ही वेळ घालवतच नाही, पण संधी मिळताच आमची ताकत मात्र दाखवतो। देख लूंगा तुम सबको, देख लूंगा, छोड़ूंगा नहीं मैं तुम्हें, तुम्हें तुम्हें मेंढक बनाऊंगा। दुसऱ्याला असं काही बनवण्याआधी स्वतःला माणूस बनवा। तुम सबने हमें जानबूझकर फंसाया है, और रूपाली ने, उस बड़े साहब ने और आपने, अब बताइए आप में और हम में क्या फर्क रहा? चूक, तुम्हाला जर असं वाटतंय की आम्ही तुम्हाला फसवून पोलिसांच्या ताब्यात दिलंय, तर हा तुमचा निव्वळ गैरसमज आहे। तुम्ही इथे येणारे जेव्हा कळलं तेव्हाच तुमची कुंडली मांडली। बनारसच्या घाटावर बसून तुम्ही कसले धंदे करता ते सगळं ठाऊक आहे मला। जामुन बाबा, या ज्या निशानी देवी आहेत ना, त्या भोळ्या भाबड्या आहेत। तुम्ही पैशांसाठी कुठल्या थराला जाऊ शकता ते मला त्यांना दाखवायचं होतं, आणि म्हणून मी हे सगळं केलं। स्वतःला खूप मोठे तांत्रिक बाबा समजताना आता स्वतःला तुरुंगातून बाहेर काढून दाखवा। कळलं? येऊन जा। चला रे, येऊन आला। देख लूंगा तुम सबको, देख लूंगा मैं। पाहिलं निशानी देवी, कधी कधी आपण स्वतःच वाईट गोष्टींना जवळ करतो आणि चांगल्या गोष्टींना मात्र दूर। अक्का साहब, मैंने आज आपको अक्का साहब बोला, लेकिन आप सही में अक्का साहब हो, मैं गलत थी। अपने से ज्यादा मैंने इस बाबा पे विश्वास रखा था। इनके बारे में बहुत लोगों ने मुझे गलत सलत बोला था, पर मैंने उनका विश्वास नहीं किया। आज मेरी आंखें खुल गई। जाने दो अम्मा, तुला काय खरं काय खोटं हे कळलं ना, तेच आमच्यासाठी खूप आहे।
मला वाटतं आपण आता झालं गेलं विसरून जाऊया आणि पुढच्या कामाला लागूया. भाऊजी मीही तेच म्हणणार होते. पर एक सवाल तो हमरे मन में वैसे का वैसे ही है. आता काय? ई बाबा तो भोंदू निकला, पर फिर सपनाली को उस शाप से मुक्त कौन करेगा? निशानी देवी, तुमच्या डोळ्यासमोर एवढं सगळं घडलं तरीही अजून तुम्हाला हेच प्रश्न पडतायत? अभी जो है वो है. जसा हा बाबा भोंदू होता ते तुम्ही सिद्ध केलं, तसं सपनाली अपशकुनी नाही ते सिद्ध करा, मगच मी लग्नाला तयार होईल. अरे देवा, आता आणखीन अजून कसं समजावायचंय ना? अम्मा तोरे मन का ये सब जो कचरा है ना, इसको बाहर निकाल कर फेंक दे. अभी ऐसा कभी हुआ है का? तुमने देखा है का? तू चुप, एकदम चुप. हमने देखा है इसलिए इतना सब होने के बावजूद भी हम बोल रहे हैं. एक मिनिट निशानी देवी, नाही म्हणजे हे असं काही तुम्ही कुठे पाहिलंय आम्हाला पण कळू दे. बनारसला आमच्या पडोसमध्ये एक मुलगी होती, तिची पण 3 लग्न झाली होती. तिने तिच्या 3 पतींना खाऊन टाकलं, मतलब वो मर गए. फिर एक बाबा को बुला के उसकी शुद्धि की. अब वो अपने पति और बच्चों के साथ सुकून की जिंदगी जी रही है. निशानी देवी, हे जे काय तुम्ही सगळं सांगताय ते घडलं त्यावेळेला त्या शरीरांमधून भूत बाहेर पडल्याचं तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं होतं का? हमने तो नाही देखा, पर उसके घर वालों ने देखा. हो पण अब वो काय झूठ बोलेंगे ना? आता आपण काय करायचंय हे तुम्हीच सांग. उसमें बताना क्या है? जिस दिन सपनाली के अंदर की वो काली आत्मा निकल जाएगी, बस दूसरे दिन ही हम उनकी शादी कर देंगे, बात ही खत्म. अरे देवा, नमस्कार प्रेक्षक हो. आजपर्यंत तुम्ही स्टार प्रवाह चॅनलला भरभरून प्रतिसाद दिला, असाच प्रतिसाद तुम्ही स्टार प्रवाह यूट्यूब चॅनलला सुद्धा द्या आणि त्यासाठी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओज बघत राहा.